नमस्कार, जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाचे पीठ व गूळ वापरून छानसे चविष्ट असे गारगे करणार आहोत। हे गारगे पितृपक्षात खास असे बनवले जातात। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। एक वाटी गव्हाचे बारीक पीठ, अर्धी वाटी गूळ, थोडी खसखस, तेल, चवीनुसार मीठ। प्रथम आपण गूळ पाऊण वाटी पाणी घेऊन त्यात गरम करून घेऊ। पाऊण वाटी पाणी घेतले, हे पाणी आपण आता गॅसवर गरम करून घेऊ। मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात गरम केलेले गुळाचे पाणी गाळून घेते। गुळात कचरा असेल तो निघून जातो। गुळाचे पाणी गाळून झाले आहे, मी त्यात चवीनुसार मीठ टाकते। एक छोटा चमचा तेल टाकते, तेलामुळे नरम येतात गारगे। पाणी छान उकळते, त्यात आपण आता गव्हाचे पीठ थोडे थोडे टाकून घेऊ। गव्हाचे पीठ टाकते, सारखे हलवत राहायचे म्हणजे गुठळ्या होणार नाही पिठाच्या। पीठ छान मिक्स करून घेऊ आपण। गुळाच्या पाण्यात पीठ छान मिक्स करून झाले आहे। आपण आता कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊ। 2-3 मिनिटं झाली आहे, पिठाला छान वाफ आली आहे। आता मी गॅस बंद करून पीठ परातीत काढून घेते। मी परातीला थोडं तेल लावून घेते म्हणजे पीठ चिकटणार नाही। त्यात पीठ काढते, हाताला तेल लावून छान मळून घेते। आता छान शिजले पीठ, पीठ मळून झाले आहे। आपण आता याची जाडसर पोळी लाटून घेऊ। मी पोळपाटाला जरा तेलाचा हात लावते, त्यावर गोळा ठेवून आपण पोळी लाटून घेऊ। जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही अशी पोळी लाटू आपण। त्याचे घारगे कापून घ्यायचे। पोळीवर थोडी खसखस पसरवते मी। त्यावर परत थोडं लाटणं फिरवून घेते म्हणजे खसखस दाबल्या जाते, तळताना निघत नाही। मी इथे छोटा डबा घेतला आहे, याच्याने आपण पुरी कापून घेऊ। या आकारात सर्व गारगे कापून घेऊ आपण।
अशा रीतीने आपण सगळं कापून घेऊ. गार्गी छान एकाच आकारात छान कापले गेले आहे. आता आपण तळून घेऊ. मी गॅसवर कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल तापले की नाही ते बघून घेऊ आपण. आपण एक एक गार्गी तळून घेऊ. गार्गी कमी गॅसवरच तळायचे. गुळाचे असल्यामुळे ते जळायची भीती असते. गार्गी छान फुगलेत मस्त आपले. मी आता काढून घेते. गरमागरम गार्गे खाण्यासाठी तयार झाले आहेत. हे गार्गे खीर बासुंदी सोबत खूप छान लागतात. तर मग आपण पण असे गार्गे घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.